नमस्कार, स्पीड न्यूज 24च्या टॉप 10 मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया देश आणि विदेशातील बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज टॉप 10 मध्ये। पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी केलं आहे। त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत आमच्या बेरोजगार तरुणांसमोर नोकरी नसल्याशिवाय त्यांच्याकडे शस्त्र उचलण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले। पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली। याआधी शुक्रवारी हायकोर्टात सुनावणी झाली होती। यावेळी निकाल राखून ठेवण्यात आला होता। उच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांचा अंतरिम जामीन फेटाळला आहे। आता बातम्या आहे साताऱ्याहून। आई माझी काळूबाई या मालिकेच्या निर्मात्या आणि अभिनेत्री अलका कपूर यांनी रविवारी भाजपा नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली। गेले काही दिवस ही मालिका अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि अलका कपूर यांच्यातील आरोप प्रत्यारोपामुळे चर्चेत होती। बातमी आहे मुंबईमधून। मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावर बंदी घातली। ANI या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे। मुंबईत फुलबाजा किंवा पाऊस सारखेच मोठा आवाज नसलेले फटाके फोडण्यास फक्त दिवाळीच्या रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे। आता बातमी आहे कोल्हापुरातून। विधान परिषदेतील पदवीधर शिक्षक मतदारसंघासाठी 1 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान केंद्रावर कोविडच्या अनुषंगाने सुयोग्य सॅनिटायझेशन, मास्क, थर्मल गन, रुग्णवाहिका व सुयोग्य औषध साठा याबाबत मानक कार्यप्रणाली तयार करावी असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले। थकीत वेतनासह कोरोनामुळे मृत झालेल्या कामगारांना 50 लाखांची मदत त्वरित द्या यासह अन्य प्रलंबित मागण्यासाठी सोमवारी महाराष्ट्रात एसटी कामगार संघटनेच्या शिवाजी पार्कातील वटेश्वर मंदिरासमोरील कार्यालयावर आक्रोश आंदोलन करण्यात आलं। आता बातमी आहे गडहिंग्लजमधून। मानसिक संतुलन बिघडल्याने ऊस तोडणी मजुराने गडहिंग्लजमधील 4 मजली इमारतीवरून उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला। प्रसंग अवधान राखून नागरिकांनी त्याला वाचवले। उमेश भाऊसिंग चव्हाण असे त्याचे नाव आहे। आता बातमी आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेची। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर सोमवारी वेगळीच लगबग सुरू होती। दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त बनवलेल्या वस्तूंचे या ठिकाणी प्रदर्शन आणि विक्री सुरू झाली आहे। जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, अधिकारी आणि आलेल्या नागरिकांनी वस्तूंची खरेदी करत या विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्याला दाद दिली। कोरोनाचा संसर्ग जरी कमी झाला असला तरी धोका टळलेला नाही। गेल्या काही आठवड्यापासून राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा कमी होत आहे। दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्यानं आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे। मात्र आता बरेच जण कोरोना संकटाला फारसं गांभीर्य देताना दिसत नाही। याच पार्श्वभूमीवर डॉक्टर तात्याराव लहाने यांनी सर्वसामान्यांना धोक्याचा इशारा दिला आहे। कोरोनाची दुसरी लाट आणण्याचं काम आपणच करत असल्याचं म्हटलंय त्यांनी। खासदार शरद पवार यांनी रयतच्या कर्मचाऱ्यांचे 1 दिवसाचे वेतन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केले। साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 1 दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देणगी म्हणून देण्याचे जाहीर केले होते। याबरोबरच आजचं स्पीड न्यूज टॉप 10 इथंच संपलं। उद्या पुन्हा भेटूयात नवीन स्पीड न्यूज टॉप 10 सोबत। तोपर्यंत पाहत राहा स्पीड न्यूज 24। स्टे लाइव्ह, स्टे अपडेट। धन्यवाद।